की देवेंद्र जी महाराष्ट्र मध्ये नागपूरच्या विकासाकरता किती प्राधान्य दिले मला सांगताना आनंद होतोय की आपल्याला 75 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून काँग्रेसला 60-65 वर्ष राज्य करण्याची संधी मिळाली पण हे काँग्रेसमध्ये 60 वर्षात करू शकली नाही ते महाराष्ट्रामध्ये आणि नागपूर तर अगदी थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस हे उमेदवारी अर्ज दाखल करणारे नितीन गडकरी बावनकुळे हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपस्थित आहेत. देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल गुडधे यांच्यामध्ये थेट सामना होणार आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये हा सामना नागपूरमध्ये बघायला मिळणार आहे. तर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता देवेंद्र फडणवीस निघालेले आहेत. थोड्याच वेळात ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.